सोशल मीडियाचे फायदे की तोटे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवरा बायकोच्या नात्यात आता व्हॉट्सअप आणि फेसबुक आलंय. या सगळ्या परिस्थितीत नवीन दाम्पत्य अवघ्या 6 महिन्यात आणि वर्षभरात वेगळे होताना दिसत आहे. मोबाईलवर जास्त वेळ जात असल्याने नवरा बायको एकमेकांशी सुसंवाद साधतच नाहीत. या सगळ्यांचा विचार करता लग्न जुळताना पत्रिका जुळण्यापेक्षा त्यांची पूर्ण चौकशी करून निर्णय घेतले पाहिजेत असे मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले. सासूकडून सुनेकडील अपेक्षा आणि सुनेची नोकरी सांभाळताना जी होणारी गडबड यामुळे देखील नात्यांमध्ये दुरावा होण्याची कारणे पुढे आली आहेत. मोबाईलवरील मैत्रिणींना बायकोकडून नवऱ्यापेक्षा जास्त वेळ दिला जातो, त्यामुळे संशय निर्माण होऊ लागल्याने घटस्फोट होत असल्याचे कारणही निदर्शनास आले आहे. म्हटलं तर एक म्हणजे सासरच्या व्यक्तींकडून नव्यानं आलेल्या सुनेवर होत असणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक अत्याचार ह्याचं एक प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. घरी सून आल्यानंतर तिनं आम्हाला समजून घेऊन तशाच आम्ही सांगतो त्या पद्धतीनं वागलं पाहिजे असा एक परंपरेनुसार आलेला अट्टहास त्या वागण्यातनं डोकावतो. पती पत्नी दोघंही काम करत असतात, ऑफिसच्या वेळा त्यांच्या वेगवेगळ्या असतात, अशा वेळी दोघांमध्ये त्यांच्यातलं पतीपत्नीचं नात्याचं संवर्धन करण्यासाठी ज्या काही प्रकारचा एकमेकांना वेळ देणं असेल, समजून घेणं असेल, चर्चा करणं असेल, भावनिक जवळीक साधणं असेल, ह्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्याच्यातून गैरसमज होतात. त्या गैरसमजातून बऱ्याचशा केसेस ह्या ठिकाणी येत असतात. काही महिला आज उच्च पदावर काम करत आहेत, त्याचबरोबर त्या घरामध्ये गृहिणी म्हणून काम करत असताना ऑफिस आवर्स संपले तरी घरी आल्यानंतर एकीकडे त्यांना घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना ऑफिसमधल्या कामांसाठी लॅपटॉपवर काम करणं किंवा फोनवरनं बोलणं ह्या गोष्टी अत्यावश्यक होतात. तसंच पुरुषांच्याही, विशेषतः आय टी क्षेत्रातील जे पुरुष वर्ग असेल त्यांच्याही काम करण्याच्या वेळा तशा स्पेसिफिक अशा विशिष्ट नसतात. अशा वेळी वेळ न दिल्यामुळे किंवा घरी आल्यावर एकमेकांशी न बोलता फोनवर असणं, संगणकावर काम करणं अशा गोष्टींमुळे माझ्यापेक्षा माझ्या लाईफ पार्टनरला तिसऱ्या कुणामध्ये तरी इंटरेस्ट आहे अशा वेळ न दिल्यातनं तक्रारी, गैरसमजुतीच्या तक्रारी किंवा संशयाचं वातावरण अशा प्रकारच्या केसेसही इथे फार मोठ्या प्रमाणावर प्रमाण आहे. व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरून आणि मित्र असण्यामुळे घटस्फोट होत आहेत. कुठली मुलं ते सहन करत नाही आहेत, म्हणजे लग्न झाल्यानंतरही ती मुलगी थांबत नाही, त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढते. इवन 12 दिवस, 29 दिवस, 3 महिने, 4 महिने असे घटस्फोट आहेत सध्या. हे प्रमाण आहे, म्हणजे आम्हालाही वाईट वाटतं की हे बरोबर नाही आणि नाही घटस्फोट दिलं तर तुझ्यावर गुन्हा दाखल करते असं मुली त्यांना पण धमकवतात. आणि काही वेळेस मुलांवर पण चांगल्या घरातली मुलगी, संस्कार झालेली असं करून त्याचं पहिलं अफेअर आहे की नाही म्हणजे आहे आईवडिलांना माहीत असतं, पण आपल्या कास्टमधली, आपल्या पुण्याची किंवा आपल्या महाराष्ट्राची अशी मुलगी आईवडील करून देतात. आणि मग त्याचं आधीच अफेअर असतं, तिकडे रजिस्टर पण लग्न केलेलं असतं काही वेळेस, पण तो घरात सांगत नाही. मग ती मुलगी येते, माझी फसवणूक झाली वगैरे ह्या गोष्टीवरून मग ते त्यांना होतं लगेच 1 महिन्यात लग्न मोडतं. मग हे आईवडिलांनी पण, मुलाच्या आईवडिलांनी, मुलीच्या आईवडिलांनी पत्रिका वगैरे बघण्यापेक्षा ह्या गोष्टी पहिल्या त्यांनी पाहायला पाहिजेत की मुलाचं आधी अफेअर आहे का, माहिती घेतली पाहिजे पूर्ण. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तो कुठल्या मित्रांच्या राहतो ही पहिली माहिती घेतली पाहिजे. आपल्याकडे काय पाहिलं जातं, पत्रिका बघा, पण तो नक्की कामाला आहे का. कधी कधी मुलगा 10वी शिकलेला असतो, त्याच्या दिसण्यावरून जिम वगैरे जातो तो दिसतो छान आणि अशा याच्यावरून ते तो ग्रॅज्युएट आहे की नाही हे पण पाहत नाही. मग मुलगी MSc मायक्रोबायोलॉजी असते, मुलगा 10वी शिकलेला असतं, घरची परिस्थिती फक्त चांगली असती, मग भांडणं झालं म्हणतात हे माझ्या आईवडिलांच्या नावावर आहे, माझं काहीच नाही. मग याच्यावरून सुद्धा घटस्फोट होतो. त्यामुळे पहिलं त्याचं शिक्षण बघितलं पाहिजे, त्याचं स्टेटस पाहिलं पाहिजे, त्याच्यानंतर मुलींनी पावलं टाकली पाहिजे.